सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. खूप महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे राज्यातील वर्ग 3 ज्या म्हणजे क्लास 3 ज्या पोस्ट आहेत रिक्त असणारी पदं इथून पुढे सगळेच्या सगळे MPSC कडे वर्ग करण्यात येणार आहे. म्हणजे MPSC कडे ह्या वर्ग 3 नोकऱ्या आहेत त्या भरण्यासाठी देण्यात येणार आहे असं एक वाक्य देवेंद्र फडणवीस यांनी मीडियासमोर त्याचबरोबर विधानसभेच्या तोंडावरती सांगितलेलं आहे. तो त्याच्यावरती मग अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले, सर पोलीस भरतीसुद्धा वर्ग 3 आहे तर मग ती सुद्धा पद MPSC कडे जाईल का, ते सुद्धा पद MPSC भरेल का, ह्या प्रश्न विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा आता आहे की याच्या पुढे जे 9,000 पोलीस भरती पडणार आहे ती MPSC कडे जाईल का किंवा कशा पद्धतीने हे होऊ शकेल, तर ह्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत. अगोदर एक विनंती करतोय की आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पहिला ती बातमी बघूयात की कशा पद्धतीनं त्यांनी जे वाक्य केलेलं होतं किंवा त्याचं रिझन काय किंवा त्यांच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे आणि त्यानंतर याची राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकीय पुढील जी त्यांची वैचारिक दृष्टी आहे ती का अशी तयार झाली, ह्याच्या मागं काय ह्या गोष्टी त्यांना सुचल्या नाहीत, ह्याच्यावरती सुद्धा आपण बोलणार आहोत. सो पहिला ती बातमी बघूयात आणि त्यानंतर शेवटी आपण सांगणार आहोत की पोलीस भरती MPSC कडे जाऊ शकते का, हा विषय आपण शेवटी बघणार आहोत. पहिला कात्रण जे आहे ते बघूया किंवा जे फडणवीस बोललेले होते ते काय बोललेत ते आपण आता बघणार आहोत. राज्य सरकारमार्फत गट क च्या भरतीसाठी आता MPSC मार्फत परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केलेले आहे. गेल्या 2-3 वर्षात भरती परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटनांमार्फत सातत्याने ही मागणी केली जात होती. म्हणजे पाठीमागे जी भरती झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने तलाठी भरती आहे, जलसंधारणचा विषय आहे, नंतर जलसंपादाचा विषय आहे, फॉरेस्टचा विषय आहे आणि एकंदरीत वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही घोटाळे झालेले होते भरपूर संघटना याच्यामध्ये अग्रेसिव्ह झालेल्या होत्या, त्यांचा त्याच्यावरती चिड होती, राग होता, त्यांच्यावरती द्वेष होता. या पोलीस भरती किंवा जे काही भरती झाल्या आहेत पाठीमागे ज्या मगाशी सांगितल्या त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे काही पेपरफुटीचा विषय आहे किंवा जागा विकल्याचा आरोप वारंवार सरकारवरती होत होता आणि त्याचंच एक महत्त्वाचं पहिल्या पॅसेजमध्ये त्यांनी दिलेलं आहे की गोंधळाच्या पार्श्वभूमीवरती सरकार आत्ताच निर्णय घेण्याच्या तयारीत काय आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर संघटनामार्फत सातत्याने ही मागणी केली जात होती, अखेर या मागणीला यश आले असून अखेर सगळे भरती पूर्ण झाली मागे आणि अखेर म्हणजे शेवटी म्हणजे आता सरकार बदलायच्या वेळेची वेळ आले. सरकार आता या विधानसभेचे इलेक्शन तोंडावर आले, ह्याच्यामध्ये भाजपाचा पराभव पाठीमागे कसा झाला तुम्ही बघितलाय खासदारकीच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये. आता विधानसभेची इलेक्शन जवळ आलेत, सो त्याच्या तोंडावरच यांनी निर्णय का बदलत आहेत ह्या सुद्धा एक राजकीय गोष्ट आहे किंवा राजकीय बातमी आहे ही की विधानसभेच्या तोंडावरती ह्या गोष्टी का करत आहेत की त्यांना आता दाखवायचं आहे की आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूनं कसं आहोत. पण ह्याच्या आधी ज्या गोष्टी तुम्ही केल्यात 5-5 लाख मुलं रस्त्यावर आलीत त्यावेळी काय केलात, एका सेंटरवरती ज्या सेंटरला मी स्वतः व्हिडिओ बनवला होता त्या सेंटरवरती जिल्हाधिकारी तिथे उपस्थित असताना सुद्धा मुलगा लॅपटॉप घेऊन जाऊन कॉपी करून सेफली बाहेर आला आणि त्याला तुम्ही पाठीशी घातलाय, त्या मुलावरती अजूनही जवळजवळ वर्ष झालंय कोणत्याही पद्धतीनं कारवाई तुम्ही का केला नाही, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. मग तुम्ही आता का या गोष्टीला पाठबळ देताय, कारण की तुम्हाला आता निवडून यायचं आहे आणि आता तुम्ही दाखवून द्याल की आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसोबत आहे. तर विद्यार्थी पण खूप शहाणे आहेत, खूप मोठा त्रास झालाय, पोलीस भरतीला 2-3 पोरं गेलेत आमची मेलेत, 1-2 मुलींचे पाय मोडलेत, लक्षात ठेवा तो राग तो द्वेष आमच्या सोबत आमच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये आहे, त्यावर लक्षात ठेवायचं. सो MPSC कडे वर्ग केल्या जाणार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. राज्य सरकारमार्फत विविध विभागातील भरतीसाठी गट अ व गट ब च्या परीक्षा MPSC मार्फत भरल्या जातात. ह्याच्यासोबत त्यांना माहिती नसेल कदाचित वर्ग 1 वर्ग 2 जरी असलं तर वर्ग 3 सुद्धा पदे ही MPSC भरते, वर्ग 3 सुद्धा MPSC भरते, एवढं लक्षात ठेवायचं. क्लास 3 सुद्धा पोस्ट म्हणजे त्यामध्ये क्लर्क टायपिंग आहे, क्लर्क टायपिस्ट आहेत, नंतर हे पण आहे, वेगवेगळे पदं आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळं हे जो विषय आहे यांनी फक्त काय दिले याच्यामध्ये वर्ग 1 आणि वर्ग 2 पदे फक्त MPSC भरते असं सांगितलं आहे, पण वर्ग 3 सुद्धा काही विभागातली पदे जी आहेत ती सुद्धा MPSC भरते, एवढं लक्षात ठेवा. परंतु गट क व गट डे च्या परीक्षा मात्र विभागामार्फत सरळ सेवा पद्धतीने घेतल्या जात होत्या. खासगी कंपनीला कंत्राट देऊन या परीक्षा घेतल्याने
यामध्ये मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाल्याचे अनेक परीक्षांमध्ये दिसून आलेले आहे. आता आता हे का तयार झालेत, आता आताच का हे गोष्टी यांना दिसत आहेत, याच्या आधी हजारो लाखो वर्षे निघले तरी सुद्धा ह्याच्यावरती कोणीही विचार केला नाही. आणि आता शेवटी शेवटी काय यांना वाटले, जे म्हणत होते तुम्ही आम्हाला प्रूफ द्या, जे म्हणत होते आम्हाला तुम्ही सीसीटीव्ही फुटेज द्या, आम्ही त्याच्यावरती कारवाई करतो. सरकार तुमचं फुटेज तुमच्याकडं सगळं तुमच्याकडं असताना आम्ही कसं आम्ही कसं घेऊ ते फुटेज. तरी सुद्धा त्यांच्यावरती विचार करण्याची वेळ आली आज. आणि आज सगळं झाल्यानंतर, सगळ्या शिटा विकल्यानंतर, सगळा काळाबार काळाबाजार झाल्यानंतर आता ते म्हणतात की काही गोष्टींमध्ये हलगर्जीपणा झालेला आहे, आता मान्य करतात. ज्यावेळी मान्य करायचं त्यावेळी केलं नाही, कारण की त्या सगळ्या गोष्टी आधीच मॅनेज झालेल्या होत्या. सो पुढे वाचूयात आपण. पेपर फुटणाऱ्या डिजिटल कॉपीच्या डमी उमेदवारांच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. काही परीक्षा रद्द झाल्या होत्या, तसेच काही परीक्षांच्या चौकशीची चौकशाही लागल्या होत्या. गेल्या 4-5 वर्षात विद्यार्थी संघटनांमधून या परीक्षा एमपीएससीकडे वर्ग करण्याची मागणी होत होती. म्हणजे 4-5 वर्ष म्हणजे सरकारचं एक टर्म, एक टप्पा 5 वर्षाचा, हे स्वतः कबूल केले त्यांनी, आत्ता स्वतः कबूल केले. गेले 4-5 वर्षापासून संघटनांची विविध मागणी होती की याच्यामध्ये काळाबाजार चालू आहे आणि ह्या सगळ्या परीक्षा एमपीएससीकडे द्या. अरे एमपीएससीकडे, एमपीएससी आयोग आहे तर यांच्यावरती खूप, महाराष्ट्रातला एकच आयोगावरती खूप सारा विश्वास आहे, बाकी कुठल्याही TCS कडे नाही आहे, IBPS कडे आणि ऑफलाईनमध्ये सुद्धा नाही आहे. म्हणजे जिल्ह्यांतर्गत जिल्ह्याचे जे मेन असतात त्यांच्याकडे सगळ्या ओलनसोल ॲथॉरिटी असतात, अशा सुद्धा एक्झाम होत्या, त्या सुद्धा कॅन्सल केलेल्या आहेत. त्यानंतर या ऑनलाईनचा विषय आलेला आहे, समजलं. सो याच्यामध्ये त्यांनी आता सांगितलं की MPSC कडे वर्ग करा म्हणून गेले 4-5 वर्ष झाले विद्यार्थी मागणी करतायत. या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्हाला सुचलं नाही आणि शेवटच्या टप्प्यामध्ये, एक टर्मच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सुचत आहे. मग आताच का सुचत आहे, तर विधानसभा परत की आम्हाला असं दाखवून द्यायचं आहे की आम्ही मुलांच्या बाजूने आहोत, पण नाही आहे, हजारो आणि लाखो मुलं तुम्ही चिरडून टाकलाय, लक्षात घ्या. आता जे पोलीस भरती चालू आहे, किती मुलांना त्रास झालाय तुम्हाला नाही माहीत. जर मार्क काढले सगळ्या जिल्ह्याचे, सगळ्या जिल्ह्याचे मार्क काढा आणि त्याच्यामध्ये फेल मुलं किती झालेत विचार करा, फेल मुलं किती झालेत, जवळजवळ 60% मुलं फेल झाले, त्याला कारणीभूत हे सरकार असेल, हे सरकारची चुकीची धोरणं असतील, लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या, त्यावर कोणताही निर्णय घेतला जात नव्हता. बघा ते स्वतःच म्हणतात, गेले 5-6 वर्ष झाला आम्ही, म्हणजे संघटनाची मागणी होती, विद्यार्थ्यांची मागणी होती की MPSC कडे द्या, त्यावर कोणताही निर्णय होत नव्हता. म्हणजे सरकार तुमचं निर्णय होत नाही म्हणून तुम्हीच सांगताय आणि आता बोलताय की त्याच्यावरती कोणताच निर्णय होत नव्हता. वा, आणि जात नव्हता. MPSC कडे मार्फतही यासाठी तयारी दाखवण्यात आली होती. MPSC ने मात्र तयारी दाखवली असताना सुद्धा कोण देत नव्हतं, मग परमिशन कोण देत नव्हतं यांना, स्वतःच आणि स्वतःच सांगतात आता सगळ्या गोष्टी. जाऊ दे, 6 महिन्यात प्रक्रिया पूर्ण करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे MPSC कडे देणार आहेत म्हणे, आपल्या राज्यातील विविध विभागातली जे काही MPSC मार्फत वर्ग 3 काही पदे भरले जातात त्याला सोडून ऑदर जे आहेत वर्ग 3 पदे, ती सुद्धा MPSC कडे देण्याचा निर्णय यांनी शेवटच्या टप्प्यात घेतलेला आहे. वरती त्यांनी सांगितलेलं आहे की पुढची प्रोसेस जी आहे ते पुढील 6 महिने त्यांनी घेणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गट क च्या परीक्षा MPSC मार्फत घेतल्या जाणार असल्याचे विधानसभेत सोमवारी जाहीर केले. पुढील 6 ते 7 महिन्यात ही प्रक्रिया पार पडणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षापासून विद्यार्थी संघटनांच्या मागणीला यश आलेलं आहे. कुठलं यश आहे, शेवटच्या टप्प्यात तुम्ही टाकताय आणि मनोवरती यश आलं. वा, तसेच परीक्षेतील गैरप्रकारांनाही आळा बसण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षांकडून व्यक्त केले जात आहेत. म्हणजे जे काही पेपर फुटीचा कायदा जो केंद्र सरकारमार्फत दाखवला गेला आणि तो आता इथं महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट करणार आहेत तोच कायदा, त्यामुळं आता आमचं काही पुढं होऊ शकणार नाही असं त्यांना वाटत असलं तर शेवटच्या टप्प्यामध्ये हे जे करण्याचं राजकारण आहे ते तुम्हाला सर्वांनाच कळून आलेलं असेल की 5 वर्ष सगळं काही खाऊन झालेलं आहे आणि पुढची सत्ता येईलच अशी त्यांना गॅरंटी नाही आहे, कारण की लोकसभेला उचलून आपटलेले आहेत आणि विधानसभेला सुद्धा तीच अवस्था आहे. त्यामुळं आम्ही, आम्हाला जेवढं खायचं तेवढं आम्ही खाल्लं, पण इथून पुढं आम्ही पुढच्या सरकारला सुद्धा खाऊ देणार नाही असं त्यांना वाटत असेल. किंवा एकतर आपण मुलांच्या बाजूनं आहे असं दाखवून द्यायची परिस्थिती तयार केलेली आहे आणि आपण परत निवडून येईन असं त्यांना वाटत आहे. 1-2-3 याच्यामध्ये राजकीय गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत आता मी शेअर केलेल्या आहेत. आता विषय खूप महत्त्वाचा आहे की MPSC कडून पोलीस भरती झाली हवी का किंवा MPSC कडून पोलीस भरती होईल का, ह्याच्यावरती खूप साऱ्या मुलांचे प्रश्न होते. तर MPSC कडून पोलीस भरती होऊ शकत नाही, MPSC कडून पोलीस भरती होऊ शकत नाही,
ह्याच्यामध्ये वेगवेगळे रिझन आहेत. मनुष्यबळाची कमतरता पहिलीच येते पुढं. दुसरी गोष्ट, जी प्रोसेस आहे MPSC ची ती सगळी वेळखाऊ प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये पारदर्शकपणा आहे, पण ही जी प्रोसेस आहे ती सगळी पारदर्शक जरी असली तरी ह्या गोष्टीला खूप वेळ लागणार. म्हणजे 2019 ची पोलीस भरती असेल तर 2023-24 जॉईनिंग भेटेल. या ऑनलाईन पेपरमुळे किंवा ऑनलाईन विषयामुळे पेपर किंवा मुलांची जॉईनिंग आहे ते 2-1.5-2 वर्षामध्ये मिळत होतं, पण आता तसं नाही होणार. जर MPSC कडे गेलं तर ही सगळी वेळखाऊ प्रोसेस आहे. मग मुलांना किती होईल त्यांच्या पूर्ण संपूर्ण आयुष्यामध्ये, 28 ओपनसाठी एज असतं, 28 लिहिले तर 2 भरती फक्त त्या मुलग्याला मिळतील, नसेल तर तो डिस्क्वालिफाय होईल. मग जवळजवळ 8 वर्षामध्ये त्याला 3-4 भरत्या मिळू शकतात जर MPSC कडे नाही गेली तर, माझ्या अभ्यासानुसार. आणि जर MPSC कडे गेली तर 2 भरत्या मिळतील, म्हणजे N2 आहे, त्याच्या दुप्पट इकडे मिळू शकतात. पण इकडं अपारदर्शक आहे आणि तिकडं पारदर्शक आहे, या गोष्टी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आहे. तर MPSC कडे पोलीस भरती जाऊ शकेल का हा विषय खूप साऱ्या मुलांचा होता. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होते की पोलीस भरती MPSC कडे जाऊ शकत नाही. कुठले पद जातील तर ऑफिशियल स्टाफ जे आहेत, क्लर्क वगैरे किंवा ऑदर ज्या पोस्ट आहेत वर्ग 3 त्या पोस्ट फक्त, म्हणजे सरसेवेसारखं सिंगल एक सिंगल फॉर्मॅट तयार होईल याच्यासाठी सुद्धा. आता ज्या वर्ग 3 म्हणजे ग्रुप कंपनीमध्ये जे ॲड येतात त्याच्यामध्येच हे ॲड होतील, पण इथं सरसेवेला सिंगल एक्झाम होती. पण तिकडं MPSC कडे गेल्यानंतर ह्याच पोस्टच्या वर्ग 3 2 एक्झाम होणार, त्याच्यामध्ये प्री आणि मुख्य. आणि यानंतर मग जर काही गोष्टींना जर कौशल्य चाचणीमध्ये टायपिंग एक्झाम जर घेतली तर मग परत लेंदी प्रोसेस होणार, पण पारदर्शकपणा ह्या गोष्टीमध्ये येणार. पण शेवटी सरकारनं का दिलंय, शेवटी सरकारनं ह्या गोष्टी का दिल्या, म्हणजे या विधानसभेच्या तोंडावरती, कारण की 2 महिने बाकी आहेत फक्त, 2-3 महिने सरकार बदलायला बाकी आहेत. ह्यांना आपल्यावरती विश्वास नाही आहे, स्वतःचा स्वतःवरती विश्वास नाही, कारण की लोकसभेचा विषय त्यांनी बघितला, विधानसभेला काय झालं तर हा विषय. म्हणून ती आता शेवटी विद्यार्थ्याच्या बाजूनं बाजू घेत असताना दिसून आलेले आहेत. पण हे सरकार 100% फसलेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. खूप मोठा विषय झालेला आहे, विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठा आक्रोश आहे या सरकारवरती. ठराविक काही लोक आहेत, मंत्री, आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे, ठराविक लोक, त्यांची नावं घेऊ शकत नाही, त्या लोकांवरती विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे. त्यांना त्या गोष्टीची जाण झाली असेल. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये हे सरकार पडण्याचं कारण विचारल्यानंतर, ज्यावेळी दिल्लीला बैठक झाली भाजपची किंवा अदर ठिकाणी त्यांच्या बैठका झाल्या, महाराष्ट्रामध्ये तरुण वर्ग भाजपच्या विरोधात का गेला, ज्यावेळी ह्या गोष्टीनं त्या बैठकीमध्ये त्या बैठकीने अभ्यास केला, तर त्यावेळी ते समजून आलं की ह्याच्यामध्ये पोलीस भरती किंवा भरती प्रक्रिया पूर्ण लेंदी प्रोसेस आहे. 100% जागा भरलेल्या नाहीत. ज्या काही जागा आहेत त्यांना 100% न्याय भेटलेला नाही आहे. सगळं पेपर फुटी आणि हे फुटी आणि ते फुटी. सरकारवरती आक्रोश आहे मुलांचा, वेगवेगळ्या विषयांवरती अविश्वास आहे सरकारवरती, विद्यार्थ्यांचा, तरुण वर्गाचा. त्यामुळे तरुण वर्गानं त्यांच्याकडे पाठ फिरवलेले आहे. हे ज्यावेळी दिसलं त्यावेळी मात्र फडणवीस जागे झाले आणि पटापट त्यांनी काय केलं, पोलीस भरती काढली, पावसात घेणार म्हणजे परत दाखवून द्यायचं वरिष्ठ लोकांना की आम्ही एवढ्या पदं आता भरलेली आहेत जी पाठीमागं आम्ही भरायला टाळाटाळ केलेली होती. अशा पद्धतीनं सगळा एकंदरीत विषय आहे. त्यामुळे ते आता स्पीड काय गेलेत किंवा आता ह्या सगळ्या गोष्टी काय गेलेत, आणि विधानसभेत तोंडा आम्हाला दाखवायचं आहे. आम्ही 9000 पोलीस भरती पण हे पाडणार आत्ताच लिहून ठेवा, 9000 पोलीस भरती सुद्धा आत्ताच हे पाडणार आहेत. पण ही पोलीस भरती MPSC कडे जाऊ शकत नाही, सरळ तुम्हाला सांगतोय, कारण की याच्यामध्ये फिजिकल आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, लेखी आहे, कौशल्य चाचण्या आहेत, खूप सारा विषय वेगळा होईल. 3-3 वर्ष लागेल MPSC ला 3-3 वर्ष लागेल. साधी अँसर की यायला गेली तर 1-1.5 महिना लागतो अँसर कीला, 1.5 महिना. त्यानंतर जॉईनिंग वगैरे खूप लेट असते. परत त्यांची जे हे आहेत वेटिंगवरची जी मुलं घेतात त्याला सुद्धा खूप सारा वेळ लागतो. अशा पद्धतीनं एक वेगळा विषय आहे. तर पोलीस भरती MPSC कडे जाऊ शकत नाही, परत सांगतोय, पोलीस भरती MPSC कडे जाऊ शकत नाही. जे ऑफिशियल स्टाफ असतो आतमधला क्लेरिकल टाईपचा वगैरे, ती सगळं महाराष्ट्रात जी काही वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटमधली सगळी जी पदं आहेत वर्ग 3 ती 100% MPSC कडे वर्ग होऊ शकतात. पण त्यांची एक्झाम ही कंबाईनमध्ये ॲड होऊन वर्ग 3 प्री आणि मेन्स अशा पद्धतीने त्यांचं पेपर होतील. आणि त्यानंतर मग कौशल्य चाचणी असेल तर कौशल्य चाचणी होईल, नसेल तर दैनिक तर जॉईन पण होऊ शकतो. प्री मेन्स जॉईनिंग किंवा प्री मेन्स कौशल्य चाचणी आणि मग जॉईन, अशा पद्धतीने ही प्रोसेस होणार. पण पोलीस भरती MPSC कडे जाऊ शकत नाही, याचं रिझन तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि एकंदरीत सरकारची भूमिका पण तुम्हाला मी सांगितलेली आहे. सगळ्या मुलांचे डाऊट क्लिअर झाले असतील की पोलीस भरती जाऊ शकते का, किंवा सरकारचा ह्या गोष्टीतनं काय हेतू आहे विधानसभेसाठी, ते तुम्हाला कळून आलेलं असेल. हाच विषय तुम्हाला मला सांगायचा होता. सो व्हिडिओ 100% आवडला असेल तर 100% आत्ताच एक या व्हिडिओला लाईक करा. त्याच्यासोबत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. समजलं?
आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जिथं आता जे ॲड आलेले होते किंवा आता जे सरकारचे जे काही चालू आहेत हिवाळी पावसाळी अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालत आहेत, ते सगळी कात्रणं, ती सगळी PDF, तो सगळे GR मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे. आता सुद्धा हे सुद्धा पेज मी टाकतोय, सो पटकन जाऊन तिथं तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे मोअर नावाचं छोटंसं इंग्लिशमध्ये वर्ड आहे, त्याच्यावर टच करा, आज जावा, लिंक आहे टेलिग्रामसाठी, त्याच्यावर टच केल्यानंतर आज जायचं टेलिग्राम चॅनलवर आणि जॉईन बटन येतो, जॉईन बटन दाबायचं, संपला विषय. ओके, शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय. अजून सुद्धा प्रॉब्लेम असतील तर 100% मला टेलिग्रामवरती मेसेज करायचा आहे, प्रायव्हेट सगळ्यांना मी उत्तर देतोय. शेवटी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय, धन्यवाद.